महाभारत महामालिकेचं मी प्रिव्ह्यू लिहित होते महाराष्ट्र टाइम्स साठी आणि ते, ते पहिलं कलर आर्टिकल होतं मी mm. त्यावेळेला कलर आर्टिकल नव्हती mm. त्यासाठी इतका प्रचंड अभ्यास करायला लागायचा की mm. चोप्रांचं महाभारत व्यासांचं महाभारत mm. ह्या सगळ्याचे मूळ ग्रंथ वाचायचे mm. चोप्रांच्या कार्यालयात जायचं mm. त्याच्यानंतर त्यांचं मूळ शूटिंग जे आहे ते बघायला जायचं hmm. आणि सगळ्या कौरव पांडवांच्या मुलाखती घ्यायच्या कृष्णाच्या मुलाखती घ्यायच्या hmm. आणि मग माझा मुलगा लहान म्हणून मग मा कृष्ण कौरव पांडव हे इतके मित्र झालेले की ते घरी यायचे अच्छा कित्येक वेळेला माझं वॉचमन सांगायचं मॅडम थी दुर्योधन आके गया <laughs> <laughs> मॅडम आप बस कंडक्टर आणि बस ड्रायव्हर अशी मुलाखत घेतली आणि तो जो बस कंडक्टर होता तो कवी होता आणि तो तिकिटाची गड्डी संपली की शेवटच्या याच्यावरती कविता सुचलेली लिहायचा <laughs> आणि अशा त्याच्या जेवढ्या फेऱ्या होतील तेवढ्या त्याची ते कडवी पूर्ण व्हायची आणि त्या पोराल शिकायचं होतं पण ते शिकणं जमत नव्हतं त्याला आणि त्याला ती नोकरी सोडायची होती आणि कविता इतक्या कविता करणारा आणि जो बस ड्रायव्हर होता आधी कोणी दहा मिनिटं बोलायला तयार नाही त्या पंचवीस मिनिटाच्या कार्यक्रमात मग कॉलेजच्या कट्ट्यावर आपण जशा गप्पा मारतो तसे त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली तेव्हा दोघे मोकळे झाले आणि मग मला त्या गड्ड्यावरच्या कविता आणि त्याची कडवी त्यांनी ऐकवली आणि मग तो बस ड्रायव्हर सुद्धा म्हणायला लागला खरं सांगू का मला ना लॉ टॅक्सेशन असं काहीतरी करायचंय हो पण आता इथं ही नोकरी केल्यानंतर काही रात्री अभ्यास करायची उमेद राहत नाही ते दोघं इतके मोकळे झाले होते आणि काय मनातले विचार स्वप्न असे काही मांडत होते कार्यक्रम करून आम्ही आलो तेव्हा विनय आपटे फक्त नाचायचा बाकी होता म्हणाला आधी ड्युटी रूममध्ये चला त्यांना फोन आलाय पहिली नोकरी त्या बस कंडक्टरला मिळाली आणि याच अटीवर मिळाली की त्यांना कविता करणं सोडायचं नाही आप सुनते हो क्या आप देखते हो क्या मेरा प्रोग्राम हाँ, हाँ देखते तो है मतलब आप जैसे लोगों के लिए ही है हाँ? हाँ, अपनी फैमिली से इतनी दूर इतने साल कहीं भी रहना पड़ता है हाँ, हाथों से गलतियां भी हो सकती है ना हाँ, तो वो गलतियां न हो इसलिए तो हमारा ये प्रोग्राम है हर सैटरडे चलता है आप देखा करिए बिल्कुल हाँ? अगले सैटरडे क्या है वो भी संगित लंतर अस्सी अस्सी वो औरत ऐसी बोलणारी माणसं बहनजी आपको कहाँ जाना है <laughs> मी पण अगदी अघळ पघळ पड़े मुझे तो घर जाना है अंधेरी लेकिन देखो ना रिक्षा नहीं मिलती आप यहाँ रुकिये अभी एकाला माझ्या दिमतीसाठी ठेवला दुसरा रिक्षा घेऊन आला आणि रिक्षावाल्याला म्हणतोय मॅडम को ऊपर तक पहुचा देना जब तक अगर लाइट नहीं आई तो और मैं एकदम बहन जी कशी होते म्हणजे माणसं असा क्रॉस सेक्शन तुम्हाला मिळतो अनुभवाचा